पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्यानं शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची जबाबदारी देण्याचं आणि वरुण सरदेसाई यांच्यावर युवा सेनेचा भार देण्याचं शिवसेनेत घटत आहे. तर तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेत. आक्रमकच आहे पण ते आता याच्यात कसे आक्रमक होतील किंवा ते करत असलेल्या कामामधले त्यांची आक्रमकता दिसतीये. पण माध्यमांसमोर कधी दिसली नाही. दिसेल ना, हळूहळू दिसेल, वेळेनुसार दाखवतील. त्यामुळे शिवसेना नव्या दमाच्या नेतृत्वाला सोबत घेऊन महापालिका सर करण्यासाठी डावपेच आखत असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, मनसे, भाजप आणि राष्ट्रवादीनं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं देखील कंबर कसली आहे. त्यामुळेच शिवसेनेनं युवा नेत्यांना पुढे आणण्याच्या हालचाली सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. तेजस ठाकरे हे नावाप्रमाणे तेजस आहेत. ते जे काही संशोधन करतात त्याला हॅट्स ऑफ आहे. ते राजकारणात येणार का ते म्हणण्यापेक्षा ते ऑर्डरी आहेत. ते जर राजकारणात येत असतील तर त्यांना काय पद द्यायचं वगैरे हे उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्धव ठाकरे जे काही निर्णय घेतात तो नागरिकांच्या हिताचाच असतो. आदित्य ठाकरे हे वयाच्या 16व्या वर्षी राजकारणात आले. त्यांनीही स्वतःला सिद्ध केलंय. त्यामुळे घराण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्वही दिसून येत आहे असं ते म्हणाले. तेजस ठाकरे हे आक्रमक फलंदाज आहेत. ते करत असलेल्या कामामध्ये त्यांची आक्रमकता दिसते असंही त्या म्हणाल्या. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.